औरंगाबाद शहरातील 400 वर्ष जुन्या अंबारीची आणि पांचक्कीची राष्ट्रीय वॉटर हेरिटेज स्थळांच्या यादीत नोंदणी करण्यात आली आहे. अजिंठा वेरूळ लेणी, बीबीका मकबरा आणि वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळ आणि धार्मिक स्थळांमुळे औरंगाबादची ओळख देशभरात जगाच्या नकाशावर आहे. त्यामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यातील पर्यटकांसह विदेशी पर्यटक देखील रोज औरंगाबादला भेट देतात. अशातच आता औरंगाबादच्या माळाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील 400 वर्ष जुळ्या नहर ए अंबरी नहर ए पाणचक्कीची केंद्र सरकारच्या जनशक्ती मिशन मंत्रालयाने नोंद घेतली आहे. देशभरातील 75 जलसाठ्यांमध्ये या दूळ नहरीचा समावेश करण्यात आला आहे. 2021 तत्कालीन प्रशासक अस्तिकुमार पांडेय यांनी औरंगाबादेतील नहरीचा केंद्र शासनाने जलशक्ती मिशनमध्ये समावेश करावा यासाठी पाठपुरावा केला होता. तर विद्यमान प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी त्याची टीमने यासाठी केंद्राकडे विविध माहिती सादर केली होती. त्यामुळे अखेर जलशक्ती मिशन मंत्रालयाने वॉटर हेरिटेज स्थळांमध्ये या दोन्ही नरहरीचा मलिक अंबर यांनी 17व्या शतकात म्हणजे 1662 आपल्या आधिपत्याखाली औरंगाबाद शहरातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावं यासाठी मासायपनप पद्धतीचा वापर करून मळहर ए अंबरी फणा वाची पाणीपुरवठा योजना आखली होती. विशेष म्हणजे त्या काळात कोणत्याही तंत्रज्ञानाची जोड नसताना शहरातील खाम नदीच्या उगमस्थानी प्रथम पाणी अडवण्यासाठी तलाव बांधण्यात आला. याच तलावातील साठलेलं पाणी सुमारे 4 मैल अंतरावरील ऐतिहासिक मकबरा वस्तूपर्यंत आणण्यासाठी नहरी म्हणजेच कालव्याचा मार्ग खोदून ते पाणचक्कीपर्यंत आणलं गेलं. मात्र पुढे या सर्वांची देखभाल न झाल्याने ही यंत्रणा कोलमडली. पाणचक्कीत दळणे देखील दळायला जायची. औरंगाबाद शहरातील पाणचक्की हे एक ऐतिहासिक स्थळ आहे. आजही शेकडो पर्यटक या ठिकाणी रोज भेट देतात. पाण्याच्या या प्रवाहातील ऊर्जा वापरून चालणारं यंत्र आणि याच यंत्रावर पीठ दळण्याचं काम व्हायचं. जलप्रपातातून तयार होणाऱ्या पाण्याच्या दबावाचा वापर करून त्यातून ऊर्जा निर्माण केली जायची. त्याच ऊर्जेच्या आधारावर दगडी जाते फिरले जाते आणि त्यावर दळण दळलं जातं. शहा नावाचं एक सुपी संत या पाणचक्कीवर पीठ तयार करण्याचंही असंही यावेळी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, AI News, औरंगाबाद.